मॉर्निंग फ्रेंड्स, पाहता आज आपला फर्स्ट दिवस आहे. 11th स्टँडर्ड सायन्स मध्ये तुम्ही ऍडमिशन घेतलेली आहे. 11th मध्ये पहा तुम्हाला केमिस्ट्री, फिजिक्स, मॅथमॅटिक्स, बायोलॉजी, जर जनरल सायन्स असेल तर हे चार सब्जेक्ट इम्पॉर्टंट आहे. त्याच्यापैकीच आपला जो इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे दॅट इज नथिंग बट वॉट, केमिस्ट्री. ते केमिस्ट्री काय आहे ऍक्च्युली? केमिस्ट्री इट इज नथिंग बट इट इज द ब्रांच ऑफ सायन्स. एक सायन्सची ब्रांच आहे. पाहता वी आर रिलेटेड अबाउट वॉट? केमिस्ट्री सब्जेक्ट. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहे इंट्रोडक्शन, शॉर्ट इंट्रोडक्शन अबाउट केमिस्ट्री. सो व्हॉट इज द एक्झॅक्ट मिनिंग ऑफ केमिस्ट्री ऑर व्हॉट इज दॅट केमिस्ट्री? ऍक्च्युली इट इज द ब्रांच ऑफ सायन्स. म्हणजे पहा, सायन्स हे एक सायन्स एक ट्री आहे. सपोज इट इज वन ऑफ द ट्री. या सायन्सच्या वेगळ्या वेगळ्या ब्रांचेस आहेत. सायन्स इन्क्लूड्स बायोलॉजी, इट इन्क्लूड्स फिजिक्स, इट इन्क्लूड्स केमिस्ट्री, देन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऑर दॅट मॅथमॅटिक्स. Again, it involves zoology, it involves botany, again environmental science, वेगळे वेगळे ब्रांचेस आहेत. बायोलॉजी ब्रांच आहे केमिस्ट्री याची, सायन्सची, फिजिक्स आहे, एन्व्हायरमेंटल सायन्स आहे, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, झुलॉजी, बॉटनी, व्हेरियस ब्रांचेस ऑफ सायन्स. सो वी आर इंटरेस्टेड अबाउट दॅट केमिस्ट्री. कशासोबत इंटरेस्टेड आहे आपण? केमिस्ट्री सोबत. मग व्हॉट इज द एक्झॅक्ट मिनिंग ऑफ केमिस्ट्री? ऍक्च्युली इट इज द ब्रांच ऑफ सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ केमिकल रिॲक्शन. ओके, केमिस्ट्रीची आपण डेफिनेशन असं लिहू शकतो, इट इज ब्रांच ऑफ सायन्स, ब्रांच ऑफ सायन्स. कशाची ब्रांच आहे? सायन्सची. इट इज द ब्रांच ऑफ सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ केमिकल रिॲक्शन, विच डील्स विथ द स्टडी ऑफ केमिकल reaction. It is the branch of science which deals with the study of chemical reaction. It's called as or is known as chemistry. Tala kaay mhanto apan? Chemistry. Theek hai, je science chi ek branch hai. समजलं का इथपर्यंत? जस्ट इंट्रोडक्शन आहे, लिहायची गरज नाही आहे. फक्त समजून घ्या की काय सांगत आहे. की सायन्सचीच एक ब्रांच आहे केमिस्ट्री, आणि केमिस्ट्री इट इज रिलेटेड विथ द स्टडी ऑफ केमिकल रिॲक्शन. केमिकल रिॲक्शनचं स्टडी. आता आपण पाहणार आहे व्हॉट इज एक्झॅक्ट मिनिंग ऑफ दॅट केमिस्ट्री ऑर केमिस्ट्री स्टँड फॉर. ओके, पाहता झालं ना इथपर्यंत? कम्युनिकेशन, जी केमिस्ट्री यूज इन व्हेरियस कम्युनिकेशन मध्ये पण यूज होते. एच स्टँड फॉर हेल्थ, ई एन्व्हायरमेंट, एम मेडिकल, ई स्टँड फॉर एन्व्हायरमेंट और इट इज ऑल्सो स्टँड फॉर इंजिनिअरिंग.
इंडस्ट्री, एस स्टैंड फॉर साइंस, टी फॉर टेक्नोलॉजी, आर फॉर रिसर्च एंड वाई फॉर यू। पाते किती इंटरेस्टिंग है। सी म्हणजे कम्युनिकेशन, एच हेल्थ, ई एनवायरमेंट और इंजीनियरिंग, एम मेडिकल, आई इंडस्ट्री, एस सायन्स, टी टेक्नॉलॉजी, आर रिसर्च आणि वाय मीन्स यू। कम्युनिकेशन जे आहे, कम्युनिकेशन पर्पज म्हणजे वी यूज मोबाईल फोन, ओके। मोबाईल फोन मध्ये बॅटरी, बॅटरी मध्ये अगेन देअर इज रिएक्शन कॅरीड आउट, बॅटरीला आपण चार्ज करतो, परत इलेक्ट्रिक करंट पण पाहिजे आपल्याला। इलेक्ट्रॉन्स कॅन रिमूव्ह, इलेक्ट्रॉन्स कॅन ट्रान्सफर फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस, म्हणजे कम्युनिकेशन पर्पज मध्ये केमिस्ट्रीचा यूज होतो, है ना। डेली लाईफ मध्ये आपण व्हेकल यूज करणार, व्हेकल मध्ये बॅटरीज राहणार, अगेन बॅटरीज मध्ये जे ऍसिड प्रेझेंट आहे किंवा ज्या काही रिएक्शन होत आहे, दे आर ऑल रिलेटेड विथ व्हॉट दिस कम्युनिकेशन पर्पज। सेकंडली हेल्थ, हेल्थ करता केमिस्ट्री, आपण थोडंफार कधी बीमार पडलो, कधी काही आपली तब्येत खराब झाली, आपण दवाखान्यात जाणार, दवाखान्यात गेल्यावर डॉक्टर लोक आपल्याला ड्रग्स देतात, मेडिसिन देतात, है ना, त्यांनी आपली तब्येत रिकवर होते। म्हणजे हेल्थ पर्पज साठी सुद्धा इसेन्शियल आहे विटामिन सी, विटामिन ई, विटामिन ए, व्हेरियस विटामिन्स, दे आर ऑल्सो रिलेटेड और इन्वॉल्व इन द केमिस्ट्री सब्जेक्ट, म्हणजे हेल्थ वर पण असर होतो केमिस्ट्रीचा, है ना। नेक्स्ट एनवायरमेंट, ई स्टँड फॉर एनवायरमेंट और इंजिनिअरिंग, म्हणजे एनवायरमेंट मध्ये केमिस्ट्रीचा यूज आहे। इंजिनिअरिंग, ट्वेल्थ सायन्स झाल्यानंतर तुमच्यासाठी ब्रांचेस आहे, इंजिनिअरिंगला जा, मेडिकल करा, ओके। म्हणजे सगळ्या गोष्टीसाठी तुम्हाला केमिस्ट्री इम्पॉर्टंट आहे। आय स्टँड फॉर इंडस्ट्री, जर केमिस्ट्री सब्जेक्ट असेल तुमचा तर कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला जॉब मिळू शकते। इंडस्ट्रीमध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारचे बॉयलर्स असतात, बॉयलर्स अगेन रिलेटेड विथ केमिस्ट्री, अगेन देअर इज व्हेरियस रिॲक्शन्स कॅरीड आउट, डिफरंट प्रॉडक्ट बनतात इंडस्ट्रीमध्ये, ह्या सगळ्या गोष्टी केमिस्ट्रीसोबत रिलेटेड आहे। एस म्हणजे सायन्स, आणि हे सगळं इन्वॉल्व होते सायन्समध्ये, ओके। टी फॉर टेक्नॉलॉजी, वेगळ्या वेगळ्या ज्या टेक्नॉलॉजीज आहे, आपण पाहतो नॅनो कार आलेला आहे, जे नॅनो कार आहे म्हणजेच कसं कारमध्ये डिफरंट डिफरंट टेक्नॉलॉजी तयार करून एकदम चीप स्वस्त दरामध्ये आपल्याला जी मिळणारी आहे नॅनो कंपनीची कार, सो अगेन इट इज इन्वॉल्व इन व्हॉट टेक्नॉलॉजी। डिफरंट मोबाईल फोन आहे, आपण पाहतो की डेली एक वेगळ्या वेगळ्या याचं लॉन्चिंग होत राहते, मोबाईल फोन आपल्याला दिसत राहतात की नवीन नवीन टेक्नॉलॉजीचे आलेले। आर फॉर रिसर्च, केमिस्ट्री सब्जेक्ट मध्ये रिसर्च इम्पॉर्टंट आहे, वेगळे वेगळे सायंटिस्ट असतात, प्रत्येकाने ऍटम, ऑर्बिटल्स, प्रत्येक रूल, असं सगळं रिसर्च मध्ये इन्वॉल्व आहे। अँड ऑल दीज थिंग दे आर रिलेटेड विथ यू पीपल, ओके। सो दॅट्स वाय वाय स्टँड फॉर यू, अँड दिस इज नथिंग बट ए केमिस्ट्री। कम्युनिकेशन, हेल्थ, एनवायरमेंट और इंजिनिअरिंग, मेडिकल, इंडस्ट्री, सायन्स, technology, research and you people. So all these they are related with chemistry and we are interested about that chemistry subject. तर ही झाली एक ब्रीफ इंट्रोडक्शन, शॉर्ट इंट्रोडक्शन केमिस्ट्रीची, ओके। समजली इथपर्यंत, ठीक आहे। पहा आता आपण पाहणार आहे केमिस्ट्री जेव्हा आपल्याला स्टार्ट करायचं, तर सगळ्यात पहिले आपल्याला माहिती पाहिजे की केमिस्ट्रीमध्ये काय काय आहे। केमिस्ट्रीमध्ये आज आपला हा जो व्हिडिओ आहे किंवा हे जे तुमचं जे लेक्चर आहे, हे कशासाठी आहे, जस्ट इंट्रोडक्शन देण्यासाठी। तर आपल्याला माहीत पाहिजे की केमिस्ट्रीमध्ये काय राहणार आहे। केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला शिकायचं आहे स्ट्रक्चर, बेसिकमध्ये स्ट्रक्चर ऑफ ॲटम, म्हणजे ॲटम कसा राहणार, एलिमेंट्स काय असतात, पिरियॉडिक टेबल काय आहे, पिरियॉडिक टेबलमध्ये किती एलिमेंट्स प्रेझेंट आहे, प्रोटॉन, इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन कसे वर्क करतात, एखादी केमिकल रिॲक्शन कशी होते किंवा त्या केमिकल रिॲक्शनसाठी आपल्याला कशा कशाची गरज पडू शकते, अशा सगळ्या गोष्टीचा जो स्टडी आहे, जो बेसिक आहे, तो बेसिक स्टडी आपल्याला सुरुवातीला केमिस्ट्रीमध्ये करायचा आहे। आपण पण वन बाय वन प्रत्येक लेक्चरमध्ये तुम्हाला एक एक बेसिक कन्सेप्ट शिकवला जाईल, त्या कन्सेप्टसोबत रिलेटेड तुम्हाला होमवर्कसुद्धा दिला जाईल, म्हणजे ते होमवर्क करून तुम्ही प्रत्येक वेळेस ऑलरेडी जे झालेलं आहे ते तुमचं रिवाइज होत राहील आणि नवीन कन्सेप्ट तुम्हाला अंडरस्टँड होत राहील। आजचा आपला इंट्रोडक्शन पार्ट होता, सुरुवातीला पहिलाच दिवस आहे, आपण तुम्हाला जास्त पहिल्याच दिवशी असं वाटलं नाही पाहिजे ना एकदम की केमिस्ट्री खूप हार्ड आहे, आपल्याला केमिस्ट्री येणार नाही वगैरे, ठीक आहे।
तर फर्स्ट डेला तुम्हाला बिलकुल टेन्शन नाही घ्यायचंय. सुरुवातीला केमिस्ट्री जेव्हा आपण स्टार्ट करणार आहे, पहा प्रत्येकाला सगळ्याच गोष्टी येतात असं नाही आहे. केमिस्ट्री हा कठीण सब्जेक्ट अजिबात नाही आहे. खूप लोकांचे असे गैरसमज आहेत, मी तरी गैरसमज समजते, की केमिस्ट्री खूप कठीण आहे, केमिस्ट्री आपल्याला जमणार नाही, केमिस्ट्रीमध्ये खूप रिॲक्शन्स असतात, खूप रिएजंट असतात, कॅटलिस्ट असतात, ते लक्षात ठेवावं लागतात. पण असं काही नाही आहे. जेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीची आवड निर्माण होते, तर तेव्हा त्या गोष्टीतल्या प्रत्येक तुम्हाला बारीक आणि बारीक जे काही असणार, म्हणजे स्मॉलेस्ट अँड स्मॉलेस्ट वर्ड वर्ड देखील तुम्हाला अंडरस्टँड होईल. पण केव्हा? जेव्हा आपण त्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट ठेवणार त्यावेळेस. त्याच्यासाठी आजच्या इंट्रोडक्शन लेक्चरमध्ये फक्त हे एवढंच इंट्रोडक्शन मी तुम्हाला देणार आहे. उद्यापासून आपण स्टार्ट करणार आहे. फर्स्ट आपण पाहू पिरियॉडिक टेबल्स बद्दल इंट्रोडक्शन. पिरियॉडिक टेबल मधले मेन एलिमेंट्स जे आहेत, जसं पहिले 10 एलिमेंट, तर याचं तुमचं होमवर्क आहे की तुम्हाला पहिले 10 एलिमेंट पिरियॉडिक टेबलचे लर्न करायचे आहेत. कोणते 10 एलिमेंट आहेत ते? हायड्रोजन, हेलियम, लिथियम, बॅरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरिन अँड नियॉन. समजले का 10 एलिमेंट? कोणता आहे पहिला? हायड्रोजन, यस. दुसरा हेलियम, यस. लिथियम, बेरेलियम, बोरॉन, हा, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरिन आणि नियॉन. ओके, आज फक्त 10 एलिमेंट्स तुम्हाला लर्न होत असेल ते लर्न करा. अदरवाईज आपण उद्याच्या लेक्चरमध्ये ते लक्षात कसे ठेवायचे ते सुद्धा आपण पाहणार आहे. ठीक आहे, समजलं इथपर्यंत? काही प्रॉब्लेम आहे कोणाला? ओके, हॅपी लर्निंग.